गुरुपौर्णिमेनिमित्त देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या लाखो साई भक्तांनी शिर्डीत साई समाधीचं दर्शन घेतलं गुरुपौर्णिमेनिमित्तानं साईबाबांच्या प्रतिमेची आणि पोथीची द्वारकामाई मंदिरातून पालखी काढण्यात आली होती गुरुपौर्णिमा उत्सवात सहभागी होण्यासाठी देश विदेशातून येथे आलेल्या हजारो भाविकांनी साई समाधीचे दर्शन घेतले विविध ठिकाणाहून आलेल्या बँड पथकांनी आपली कला सादर करून साईच्या चरणी वेगळी गुरुदक्षिणा अर्पण केली आंध्र प्रदेशातील एका भाविकाने कलात्मक पद्धतीने तयार केलेला एक किलो वजनाच्या चांदीचा हार बाबांना अर्पण केलाय साई नामाचा गजर करीत पालख्यांसोबत आलेल्या भाविकांनी साई मंदिर परिसर फुलून गेला साईबाबा संस्थांतर्फे सुमारे पाऊन लाख भाविकांना बुंदीचा प्रसाद देण्यात आलाय साईबाबा संस्थांच्या त्रिसदस्यीय समितीचे अध्यक्ष तथा जिल्हा प्रधान न्यायाधीश श्रीकांत कुलकर्णी आणि त्यांच्या पत्नी शर्मिला यांच्या हस्ते श्रींची पद्यपूजा करण्यात आली यावेळी कार्यकारी अधिकारी बाजीराव शिंदे उपकार्यकारी अधिकारी संदीप आहेर आणि साई मंदिर प्रमुख राजेंद्र जगताप आदी उपस्थित होते उत्तर प्रदेशचे पर्यटन मंत्री ओम प्रकाश आणि जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष शालिनी विखे पाटील यांनी काकड आरतीला हजेरी लावली राहता इथून आलेल्या शिवगर्जना मंडळाच्या अधिक भाविक सहभागी महिलांची संख्या ही लक्षणीय होती युवा नेते सुजय विखे पाटील राहत्याच्या नगराध्यक्ष पुष्पा सोमवंशी माजी नगराध्यक्ष कैलास सदाफळ आदींनी काही काळ या कार्यक्रमात सहभाग घेतला गुरुपौर्णिमेच्या मुहूर्तावर मुंबई येथील भाविक विवेक मुळे यांच्या संकल्पनेतून महेश वाळूंज यांनी तयार केलेला साई ॲपचे प्रकाशन आज साई निर्माण ग्रुपचे अध्यक्ष विजय कोते यांच्या हस्ते करण्यात आला ब्युरो रिपोर्ट जीवन न्यूज महानगराची लाईफलाईन अहमदनगर